हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू व्हेज ऑथेंटिक. आज आपण बघणार आहे चिरमुऱ्याची भडंग. इथे मी चिरमुरे घेतलेत 1/2 किलो, एकदम कुरकुरीत चिरमुरे आहेत. जर तुमच्याकडचे चिरमुरे कुरकुरीत नसतील तर गॅसवर कोरडे भाजून घ्या. इथे मी लोखंडी कढईमध्ये तेल घेतलं आहे, साधारण 1/2 वाटीच्या वरच तेल घेतलं आहे. 1/2 किलोसाठी चिरमुऱ्यासाठी तेल आपल्याला जास्त लागणार आहे. तेल आपलं चांगलं तापलं, त्याच्यामध्ये मी फोडणीचे दाणे घालून घेते, थोडेसे जिरे पण घातलेत. फोडणी आपली तडतडली आहे, आता त्याच्यामध्ये मी थोडीशी 1/2 चमचा हिंग पावडर घालते आहे आणि भरपूर कढीपत्ता घालते आहे. साधारण मी मुठभर कढीपत्ता घातला आहे, तो असा चांगला कुरकुरीत व्हायला हवा कढीपत्ता. आता यामध्ये मी 1 गड्डा पूर्ण लसणाच्या ज्या कुड्या आहेत त्या आवळचवळ चेचून घेतल्यात. इथं दिसत असेल तुम्हाला, अख्ख्याच दिसत असेल, फक्त मी त्याच्यावर एकदा असा खलबत्ता मारून घेतला आहे. फक्त हे तोंडात आलं की खूप छान लागतं, आणि अधेमध्ये जेव्हा भडंगमध्ये अशी लसणाची कुडी आली की खायला खूप छान लागते, त्यामुळे मी अशीच घालते भडंगमध्ये. आणि थोडीशी ठेचलेली लसूण पण घालते आहे मी ह्यामध्ये. आता हे सगळं चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा लसूण जो आहे हा पूर्णपणे भाजला गेला पाहिजे. लसूण जर भाजला गेला नाही तर भडंग मऊ होण्याची शक्यता असते, त्यामुळे पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे चांगला गुलाबी लालसर रंगावर. अजून थोडा भाजायला लागेल. लसूण आपला लालसर झाला आहे, आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातली आहे, ती सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, यातली कुठलीही गोष्ट मऊ राहता कामा नये. कढीपत्ता, कोथिंबीर, घातलेली लसूण ही सगळी छान भाजली गेली पाहिजे तेलामध्ये. या सगळ्या गोष्टी छान भाजल्या गेल्या पाहिजेत. बघा, इथे लसूणसुद्धा लालसर दिसतो, साधारण कोथिंबीर पण आपली कुरकुरीत झाली आहे. आता आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालायचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. इथं मी 1/2 वाटी शेंगदाणे घातलेत, ते थोडेसे परतून घ्यायचे. मी इथं कच्चे शेंगदाणे वापरलेले नाही आहेत, तर इथं भाजलेले शेंगदाणे मी वापरलेले आहेत. परत थोडंसं परतून घ्यायचं. आता फुटाण्याची डाळ घालते यामध्ये. जर तुम्ही डाएट करत असाल तर तुम्ही शेंगदाणे नाही घातले तरीही चालेल, तुम्ही नुसते फुटाणेसुद्धा घालू शकता. छान भाजलं गेलं आहे आपली डाळ आणि शेंगदाणे. आता ह्यामध्ये मी हळद घालते आहे थोडीशी, मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे. ह्यामध्ये मिरची पावडर घालते आहे, तुमच्या आवडीनुसार तिखट वाढवू शकता तुम्ही. तेलामध्ये मिरची पावडर घातली की कलर छान येतो भडंगचा. खूप सोपी पद्धत आहे ॲक्च्युली भडंग करायची ही. बघा, कलर खूप सुंदर आला आहे. आता आपल्याला या चिरमुऱ्यांवर हे घालून घ्यायचं आहे. आता हे छान मी मिक्स करून घेते आहे एकसारखं. बघा, कलर खूप सुंदर येतो आहे आपल्या भडंगचा. छान मिक्स झाली आपली भडंग. आता थोडीशी पिठी साखर चवीनुसार घालायची आपल्याला. मला थोडं गोड तिखट आवडतं, त्यामुळे मी थोडीशी गोडसर करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमीसुद्धा घालू शकता. ह्यावर मी जिरे पावडरसुद्धा घातली आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला.
छान सगळीकडे आपला मसाला लागला आहे आणि भडंगचा वास तर मस्त येतो एकदम. गरमागरम भडंग मस्त लागते. तयार आहे आपली कोल्हापुरी भडंग. नक्की ट्राय करून बघा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.